या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांना अंगठ्या भेट देणार आहेत अशी बतावणी करून एका भामट्यानं विजापूर नाका परिसरातील एका ज्वेलर्सला 6 तोळ्याच्या अंगठ्यांची टोपी घातली आहे। तो भामटा त्या ज्वेलर्ससह जिल्हाधिकारी कार्यालयात आला, मुख्य प्रवेशद्वारातून पसार झाला आणि दुसऱ्याच गेटमधून। या घटनेनंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नूतन जिल्हाधिकारी कार्यालयात येणे आणि जाण्यासाठी असलेले 3 प्रवेशद्वार बंद केलंय, केवळ लिफ्ट व मुख्य प्रवेशद्वार सुरू ठेवलंय। जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाचं काही ठराविक लोकांनी स्वागत केलंय, मात्र अनेक जण यावर टीका करत आहेत। भविष्यात काही आपत्कालीन घटना घडली तर नागरिकांनी कर्मचाऱ्यांनी बाहेर कसं पडायचं असा प्रश्न पत्रकारांमधून उपस्थित केला जातोय। दरम्यान या प्रकरणी निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार यांच्याशी पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडे बोट दाखवलं। सरांच्या सूचना आहेत, आम्ही काही करू शकत नाही, त्यांनी उत्तर दिलं। मागील काही दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयात एक महिला व एक पुरुष असे 2 पोलीस बंदोबस्त तसेच सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे। सर्वत्र CCTV मधून वॉच ठेवला जातोय, तरी देखील ही घटना घडली आहे। रेडीमेड्स लेकर आए है मॉन्सून सेल, इतनी सारी वैरायटी और फ्रेश स्टॉक और उस पे ऑफर यानी सोने पे सुहागा, शर्ट टी शर्ट ट्रैक पैंट और इथेनिक वेयर पे पूरा का पूरा 30% ऑफ, जीन्स पैंट और फॉर्मल पैंट पे 20% ऑफ, बेस्ट डिजाइन क्वालिटी फैब्रिक्स रीजनेबल रेट्स। ममता रेडीमेड्स सेल स्टार्ट हो रहा है 1 अगस्त से, तो जल्दी कीजिए, रेडीमेड का बादशाह ममता रेडीमेड। ताजा बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा।